नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी तळोदा तालुक्यातील रांजणी शिवारात मंगळवारी दोन बिबट्यांमध्ये झुंज झाल्याचे मिळाले तब्बल मिनिटे ही झुंज सुरू होती एकाच वेळी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाकडून परिसरात पिंजरा बसविण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे रांजणी हे गाव सातपुडा रांगेच्या पायथ्याशी असल्याने गावासह परिसरात वन्य प्राण्यांचा नेहमीच वावर असतो मंगळवारी पहाटे अशाच दोन बिबट्यांचे दर्शन झाले या दोनही बिबट्यांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू होते पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही झुंज पहावयास मिळाल्याचे प्रत्यक्ष सांगण्यात आले सोमवारी दुपारी चार वाजता एक बिबट्या रस्ता ओलांडताना दिसून आला होता त्यानंतर मंगळवारी दोन बिबट्यांची झुंज पहावयास मिळाली तब्बल वीस मिनिटे ही झुंज सुरू होती अशी माहिती रखवलदार उत्तम ठाकरे यांनी दिली सध्या सर्वत्र ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून मजुरांना शेतातच वास्तव्य करावे लागत आहे बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे रांजणी शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाकडून परिसरात तातडीने पिंजरा बसवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव